हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आणि खूप दिवसांनी व्लॉग बनवते आहे ना, काय करू, कारण की वेळ नव्हता रील शूटमुळे आणि रत्नागिरीला गेले होते, माझं नाटक होतं, त्यामुळे ना व्लॉग बनवायला काही वेळ नाही मिळाला. आणि आता मी चालली आहे अलिबागला, म्हणजे फ्रेंड्सच आहेत जिथे मी अँकरिंग करते आहे, तिकडचे फ्रेंड्स आहेत. आणि आता आपण जातो आहे, आत्ता 6:45 झालेत आणि आता मी जाते गेटवेला. सो बघूयात आता 3 दिवसाची जर्नी कशी काय काय होते आहे. आय नो ब्लॉग खूप जरासा मोठा होईल, पण तुम्ही बघाल, मला माहिती आहे. चलो बघूयात आता पुढची जर्नी कशी होते. बाय बाय. सो फायनली आता कुलाब्याला पोचते आहे, म्हणजे ऑलमोस्ट पोचली आहे कुलाब्याला, आता गेटवेपर्यंत पोचते आहे. ऐक यार, बसेस खूप स्लो असतात यार, सो खूप मच इरिटेड यू नो. आता मी बॅक कॅमेराने शूट करणार नाही आहे, कारण की मला खूप लेट झालाय. बाय बाय. सो फायनली मी पोचले होते गेटवेला, आणि इथून पुढचा व्लॉग मी पूर्ण डबमध्येच करणार आहे, कारण की ह्या लोकांनी मध्ये मध्ये सॉंग्स लावलेत, तर त्यामुळे मी असाच व्हिडिओ टाकला तर स्ट्राईक आला असता. सो त्यामुळे मी हा पूर्ण व्लॉग डब करणार आहे. आणि आम्ही आता पोचलो होतो बोटमध्ये, हा बोटचा नजारा आहे. हे सगळे असे म्हणजे फ्रेंड्स ऑफिसचे, तर हा आहे यश. आता काय बोलतं आहे मी तुम्हाला सांगते, काय नाही, त्याला मजा येते इकडे, खूप छान वाटतं हेच बोलत होतं तो, बाकी काय एवढं सिरियस नव्हतं. हे बघू शकता तुम्ही कसे टाइमपास करतात उगाचेच. आणि ॲक्च्युली हिला काहीतरी मध्येच बोलायचं होतं, इकडे वायफळ गप्पा चालू होत्या, तिला म्हटलं थांब आधी व्लॉग बनवते आणि मग बोलतो. तर त्यानंतरचा घेतलेला व्हिडिओ होता. ही आहे प्रीती, तो आहे जितेश. आणि आम्ही समुद्राच्या मध्यभागी आलो होतो, तर तिथून हा नजारा आहे, तर तुम्ही बघू शकता. आणि हे पक्षी, हे तर तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही जर अलिबागला गेला असालच बोटमधून, तर तुम्हाला हे मध्यभागी पक्षी दिसतील, म्हणजे समुद्राच्या मध्यभागी हे पक्षी दिसतील. त्यांना लोक मस्त खायला वगैरे देतात, आणि खूप असे व्हिडिओज पाहिले असाल तुम्ही. तर आम्ही इकडे पोचलो होतो मांडवाला, आणि तिथून अलिबागला जायचं होतं आम्हाला. तर हे बघू शकता तुम्ही, हॅशटॅग अलिबाग. ही सगळी आमची टीम आहे, ती पुढे जात होती अशी. आणि तिथून आम्हाला बस होती, सो बसमधून आम्ही अलिबागच्या मार्केटपर्यंत पोचलो होतो. आणि इकडे एक मुलगी होती छान, आणि हा बाहेरचा नजर आहे, सो हे बघू शकता तुम्ही. आणि अलिबागच्या मार्केटमधून आम्हाला एक टमटम होती, जी ही टमटम आहे, ही टमटम आम्हाला इकडे रिसॉर्टला पोचवणार होती, तर टमटममध्ये बसायला खूप मजा आली. आणि फायनली आम्ही पोचलो रिसॉर्टला. इकडे माझे कॉर्ड्स पडले होते, पण इग्नोर. आणि हा रिसॉर्ट आहे अलिबाग बीच रिसॉर्ट असं नाव आहे त्याचं. मी एंडला पण पूर्ण हे टाकलेलं आहे रिसॉर्टचा व्हिडिओ. तर हा आहे अख्खा रिसॉर्ट. तर बाकीच्यांचं चेकआउट व्हायचं होतं, सो म्हणून आम्ही तिकडे बॅग्स ठेवायला गेलो होतो. हे बघू शकता तुम्ही किती छान. आणि हे उगाचच मला इंट्रोडक्शन द्यायचं होतं, की मी बोलते की हाय गाईज, फायनली आम्ही आता पोचलो आहे रिसॉर्टला वगैरे. आणि रिसॉर्टचं नाव सांगत होते, मी बोलते खूप छान, मजा आली, मी एक्सायटेड आहे वगैरे वगैरे. आणि हा सकाळचा नाश्ता होता, भुर्जी आणि पोहे. सो आम्ही भुर्जी आणि पोह्यांवरती ताव मारला होता मस्त सकाळी सकाळी. आणि हे आहेत तिकडे समोरच रिसॉर्टच्या नारळाची झाडं वगैरे आहेत, आणि त्याच्या समोरच तिकडे आहे ना तो बीच आहे मोठा. सो आणि त्याच्यात दुपारचं जेवण, डॅम, बघूच शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, सोल कढी आणि फिश, वाव. आणि त्यानंतर आम्ही टमटममध्ये बसून जात होतो बीचची सवारी करायला, म्हणजे तिकडे बोट वगैरे होते, आणि बीच राईड करायला गेलो होतो आम्ही तिकडे, म्हणजे खूप मजा आली हे करताना. तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये टाकेनच बीचची राईड काय आहे, पुढे तुम्ही बघूच शकाल. ही आहे अनुष्का,
आणि तेच सांगते आम्ही चाललो आहे तर बीच राईड करायला, हेच सांगते ती पण. सो अशा तऱ्हेने आम्ही जात होतो त्या टमटममध्येच बसलो आणि त्या टमटममधूनच आम्ही त्या बीचकडे जाणार होतो. सो हे सगळे लोक थोडे थकले होते ट्रॅव्हलिंगमध्ये आणि एक्सायटेड पण होते जाण्यासाठी. सो तुम्ही बघू शकता. आणि हा होता तो अलिबाग बीच जिथे आम्ही गेलो होतो राईडसाठी. आणि साडे किती साडेपाच नाही पाच साडेपाचला आम्ही तिकडे ॲक्च्युली पोहोचलो होतो. खूप लेट झाला होता जायला जेवून वगैरे. सो हा नजारा आहे तिकडचा, बघू शकता सनसेट. डॅम खूप छान म्हणजे खूप मजा आली. पहिल्या दिवशी मी काय राईड केली नाही कारण की मला खूप कंटाळा आला होता पाण्यात जायचा. सो हे बाकीचे लोकांनी राईड केली होती, त्यांनी खूप मजा केली राईड करताना. बघू शकता तुम्ही, बघा. आणि बीचवरून आल्यानंतर हा डीजेचा सेटअप होता रात्रीचा. खूप मस्त नाचलो आम्ही, मज्जा केली. ॲक्च्युली सगळे लोक थकून आले होते त्यामुळे फ्रेश व्हायला गेले होते आणि मी काही थकलीच नव्हती. तसे मी पाण्यात गेलेच नव्हते त्यामुळे मी फक्त गाणी ऐकत होते मस्तपैकी. जाम मज्जा केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशीचा हा नाश्ता. मी खूप लेट उठले होते आणि नाश्ता करत होते. सगळेही त्याच वेळेला उठले होते, नाश्ता करत होते. त्यानंतर लंच होतं बिर्याणी. खूप छान बिर्याणी बनवली होती त्या काकींनी. इतकं सुंदर जेवण बनवतात ना त्या काकी की काय सांगू तुम्हाला. एकदा तुम्ही व्हिजिट द्याच तिकडे, तुम्हालाही आनंद घेता येईल. म्हणजे मी आता आली होती बीचवरती, कालही आलो होतो पण काल मी राईड नव्हती गेली आणि आज मी राईड करायला गेले. खूप आतमध्ये खूप मज्जा आली राईड करायला. आणि आता परत आम्ही बोटीमध्ये बसून आत जाणार आहोत. आम्ही सगळे जण आता आत जाणार आहोत राईड करायला. खूप खूप मज्जा आली. नाही शाळा मी कधी एवढा राईड केला नव्हता पण खूप मज्जा. आता बघूया पुढे काय काय होतं. आणि आज सकाळपासून ब्लॉगमध्ये काही बनवलं नाही कारण की मी दिवसभर झोपून होते. आता उठली आहे बनवते आहे. त्यानंतर आम्ही गेलो होतो पॅरस रिंग राईडला जे की तुम्ही बघू शकता मी समुद्राच्या मधोमध आहोत. आणि हा व्ह्यू आहे समुद्राच्या मधोमध अलिबागचा व्ह्यू. सो तुम्ही बघूच शकता. ॲक्च्युली हे राईड करताना मला खूप भीती वाटत होती पण मी खूप एन्जॉयही केलं. ॲक्च्युली ह्याआधी 2-3 राईड्स माझ्या झाल्या होत्या करून ते मी व्हिडिओ शूट नाही केला कुणी तर त्यामुळे. तर ही राईड तुम्ही बघूच शकता. आणि ते खूप उंच घेऊन जात होते माहिती. आणि मी कधी असं अनुभवलं नव्हतं पण खूप मजा आली ही राईड करताना. आणि खूप भीतीही वाटत होती कारण की जर चुकून समुद्रात पडलो तर काय होणार होतं. मला तर पोहता येत नव्हतं पण. सो हा आहे संध्याकाळचा म्हणजे रात्रीचा नजारा. बीबीक्यू चिकन ते काका आहेत ना ते आम्हाला बीबीक्यू चिकन फ्राय करून म्हणजे शेकून देत होते. आणि खूप छान बनवलेलं त्यांनी, म्हणजे खूप टेस्ट भारी होती त्याची, मस्त वाटत होतं खायला. सो हे बघू शकता तुम्ही कसे शेकत होते. सो त्यानंतर परत एकदा मस्त डीजे लावला होता. आणि तुम्ही बघू शकता, मलाच बघा फक्त. नाही मी दाखवते की किती छान लाइटिंग बिटिंग होती तिकडे आणि खूप मजा आली. डीजे होता त्यामुळे मी ओरिजिनल व्हॉइस अजून टाकूच नाही शकत. सो सगळे एन्जॉय करत होते, सगळे डान्स करत होते आणि बीबीक्यू चिकन खात होते. हे बघू शकता तुम्ही. हा अगेन हाच.
सो मग दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही परत यायला निघालो, चेकआउट केलं आणि मी परत तुम्हाला हा पूर्ण बंगलोचा व्ह्यू दाखवते. सो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक अँड कमेंट करा. थोडा डब करावा लागला कारण की स्ट्राईकमुळे, सो एवढं काही खास झालेलं नाही आहे ब्लॉग आय नो, बट तुम्हाला आवडेलच नक्कीच. सो हे बघू शकता तुम्ही, हा बंगलोचा प्रॉपर व्ह्यू दाखवते मी तुम्हाला. हे सगळे आता सकाळी यांना घरी जायचं होतं पण डान्स पण करतात बघा. सो हा व्ह्यू आहे, इकडे ते जेवण वगैरे बनवतात काकी मस्तपैकी आणि इकडे जायची तयारी चालू होती जेवण. सो हे बघू शकता.